मित्रांनो, मी राजेंद्र ठाकूर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आजच्या खास नवीन व्हिडिओमध्ये. सर्वत्र भारतभर दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा होत आहे. शहरामध्ये याची मजा खूप आवडत असते, पण प्रत्यक्ष गावात जायची जर मजा तुम्हाला अनुभवायची असेल तर आज आपण आहोत उरण तालुक्यातील फिरकून गावात या दहीहंडीच्या खास उत्सवासाठी. चला तर जाऊया. अरे एक दो और तीन चार संग पांच छह सात है ग्वाला. अरे एक दो और तीन चार संग पांच छह सात है ग्वाला. गोविंदा आला रे आला चला मंडी संभाल ब्रज बाला. खरं तर वाघेश्वर अळीची ही मानाची दहीहंडी. कहीं आई जो मौत नहीं बचने का, नहीं बचने का कोई भी ताला. ताला गोविंदा आला. दुसरा प्रयत्न आपण हा गोविंदा पाहतोय. वाघेश्वर खालच्या अळीचा हा खास गोविंदा. तिसऱ्या तारासाठी हे गोविंदा वर चढत आहेत आणि निश्चितच यावेळी मात्र हंडीपर्यंत पोहोचणार. सर्वांच्या समक्ष ही हंडी फोडणार. ज्याप्रमाणे गोपाळकृष्णाने आपल्या सर्व सवंगड्याच्या साक्षीनं अशा प्रकारचे थर रचून दहीहंडीचा आनंद लुटला होता.
सोबत आहेत वागेश्वर पिरकोन क्रिकेट संघाचे संघनायक उपसंघनायक आणि सर्व टीमचे सर्व खेळाडू प्रत्येकजण ह्या खालच्या गोविंद्यामध्ये समाविष्ट झाल्या दिसून येतोय. जवळजवळ 2-3 वर्षाचा आनंद आपण लुटत आहोत. हे सर्व खालच्या अलीचे गोविंदा पथकातले हे सर्व गोविंदा आणि पुन्हा जय्यत तयारी दिसते दुसऱ्या थरासाठी. खरं तर खास महिलांसाठी बांधलेली ही दहीहंडी एक वेगळं आकर्षण या वागेश्वर कुंकणाळीचं या गोविंद उत्सवामधलं आपण पाहतोय. दुसरा थर अगदी व्यवस्थित अगदी तालबद्धतेनं हा रचलेला दिसतोय. एक सिस्टमॅटिक आणि यासाठी तिसऱ्या थरासाठी एक छोटा बाळ गोपाळ बाळ गोपिका अगदी सर्वांमध्ये जेल्लो दिसतोय. अगदी व्यवस्थित दुसरा थर ही छोटी बाळ गोपिका तिसऱ्या थरासाठी अगदी परिपक्व परिपूर्ण तयारी करून सज्ज आहे. दोन वर्षानंतर या कोरोना कालावधीनंतरचा हा दहीहंडीचा मोठा उत्सव माझ्यासोबत आहेत पिरकोन ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य श्री सुधीरजी गावण. सोबत सर्व हे गोविंद पथक सर्व वागेश्वर देऊळ आलीचे खालच्या आलीचे सर्व हे छोटे मोठे गोविंद पथकवाले या सणाचा खूप अगदी मनापासून आनंद लुटताना दिसत आहेत. असे सर्व वागेश्वर देऊळ आलीचे खालच्या आलीचे सर्व हे गोविंद पथकाचे सर्व हे गोविंदा पूरा
आजच्या दिवसातील हा लहान थोरांचा या दही अंड्याचा मोठा आनंद आपण पाहतोय. अगदी लहान थोरापासून मोठ्यापर्यंत हे बाळ गोपाळ दही अंडीचा मोठा उत्सव साजरा करताना दिसत आहेत. Going down.